नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, आजचा दिवस आहे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन, म्हणजेच तंबाखू सेवन मुक्ती दिन। आणि मी एक जबरदस्त तंबाखू खाणारा माणूस होतो, पण आज 2006 पासून माझं हे व्यसन सुटलं आहे। आणि ज्या काही मंडळींना तंबाखूचं व्यसन आहे, त्यांच्या मार्गदर्शनासाठी कदाचित राहू शकेल म्हणून माझी ही जी कथा आहे, मला तंबाखूचं व्यसन कसं लागलं आणि कसं सुटलं हे थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न करत आहे। मी 1968 साली MSCB LDO म्हणून धुळे डिव्हिजनला, धुळे तालुक्याचा LDO म्हणून गेलो आणि काही दिवसानंतर साक्री तालुक्यामध्ये MSCB LDO म्हणून काम करतो। आणि साक्री येथे मी जवळजवळ 1976 सालापर्यंत होतो। या दरम्यानच्या काळात सुरुवातीला मला कुठलंच कवडीतही व्यसन नव्हतं आणि आमची जी LDO मंडळी होती एकदम यंग पोरं होती, बिगर व्यसनी माणूस त्यांना बिलकुल खपत नव्हता। त्याची माझ्या एका मित्राने तंबाखूचं व्यसन मला लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला, बट यू आर नॉट सक्सेसफुल। मग एकदा काय झालं की आमचं डिव्हिजन ऑफिस धुळ्याला होतं, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांनी मीटिंग बोलवली होती। मीटिंगचं पहिलं सत्र जवळजवळ 1 वाजता सुटलं, आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि जेवण करून आल्यानंतर एक प्रथा होती त्या काळची की डिव्हिजन ऑफिसचे जे असिस्टंट इंजिनियर्स आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये सर्व अर्धा पाऊण तास गप्पा सप्पा करायचे। त्या ठिकाणी बसलो असताना माझ्या या मित्राने कलकत्ता मिठा पानं बोलवली आणि मला न कळत त्या पानामध्ये तंबाखू त्यानं त्या विडे आणणाऱ्याला सांगितलं होतं। ते तंबाखू पान खाल्ल्यानंतर असं गरगर गरगर करायला लागलं आणि पूर्ण त्या असिस्टंट इंजिनियरची केबिन मी खराब करून टाकली। पण आमच्या या असिस्टंट इंजिनियर मित्राने जी ही कलाकृती केली होती फटकन शिपायाला बोलवलं, रूम साफ करून घेतली। पण महाराज, त्या दिवसापासून आम्हाला या तंबाखूची जी लत लागली ती 2006 सालापर्यंत माझ्यासोबत होती। जंग प्रयत्न केले पण तंबाखूचं व्यसन काही सुटलं नाही। आणि माझे सगळे खालचे वरचे सहकारी यांना माझ्या या व्यसनाबद्दल माहिती होतं अँड दे वर बेअरिंग इट। पण काय झालं की 2006 साली आमच्या मिसेसचं देह अवसान झालं। मी एकदम नाराज स्थितीमध्ये गेलो आणि ठरवलं की मी माझ्या मिसेससाठी तंबाखू सोडायची। खूप प्रयत्न केला, यश मिळत नव्हतं। शेवटी अकोल्याचे डॉक्टर सुजय देशमुख साहेब, मानसरोगतज्ञ, यांच्याकडे गेलो। त्यांना सगळं समजावून सांगितलं, साहेब तुम्ही फिकर करू नका, 6 महिन्यात तुमची तंबाखू मी सोडून देतो। नंतर मग त्यांची ट्रीटमेंट चालू केली आणि कमाल पहा, 6 महिन्यात त्यांनी माझे तंबाखूचं व्यसन सोडलं। तेव्हापासून आजपर्यंत मला तंबाखूची बिलकुल आठवण येत नाही आणि ते व्यसन कायमचं सुटलं। यातील सांगायचा मुद्दा एकच की तुम्ही व्यसनाच्या बाबतीत
मित्रमंडळीपासून सावध रहा हा एक धडा. आणि व्यसन सुटत नसेल सगळे प्रयत्न करून तर सर्वात उत्तम उपाय म्हणजे मानसिक रोगतज्ञ डॉक्टर दे नो हाऊ टू हँडल यू. आणि तेव्हापासून माझं हे व्यसन गेलं. पण या एवढ्या मोठ्या काळात त्यांनी त्या व्यसनाने माझ्या बॉडीवर पचनसंस्थेवर भरपूर परिणाम केले. कारण जेव्हा मी फील्डवर कामाच्या पाठीमागे राहत होतो तर आम्हाला करमणुकीसाठी ही तंबाखू आणि भूक लागली की मिसळ भजे शेव चिवडा बस या दोन गोष्टींनी आमचा कोठा पोटाचा पूर्ण खराब करून टाकला. तरी पहा मंडळी अजूनसुद्धा आम्ही पद्धतशीर खातो आहे कामही करतो आहे. पहा मंडळी आपल्याला बोअर केलं असेल तर माफ करा. पण मित्रापासून व्यसनाच्या बाबतीत नक्की सावध राहा. मित्र जीवाभावाचे असतात पण व्यसनाच्या बाबतीत सावध राहणं अतिशय उत्तम हा एक धडा. आणि व्यसन सोडायचं असेल तर शेवटचा उपाय मानसिक डॉक्टर तज्ज्ञ. थँक्यू.